पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते सतेज पाटील हे पुणे बंगलोर महामार्गासाठी करणार आंदोलन. पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरावस्था पाहता येत्या शनिवारी पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यासंदर्भात कोल्हापूरसह कराड, सातारा, खेड शिवापूर येथील टोल नाक्यावर आंदोलन करणार असल्याची माहिती सतेज पाटील यांनी दिली. तसेच सगळ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. पुणे कोल्हापूर नॅशनल हायवेचं काम गेली अनेक वर्ष त्या ठिकाणी सुरू आहे. आता तर सध्या परिस्थितीमध्ये प्रचंड त्रास हा प्रवाशांना त्या ठिकाणी होतो. एका बाजूला प्रचंड पाऊस, दुसऱ्या बाजूला सर्व्हिस रोडवर कुठेही खड्डे बुजवलेले नाहीत अशी परिस्थिती, काम टाईममध्ये त्या ठिकाणी होत नाही हे वास्तव आमच्यासमोर आलेलं आहे. आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रवाशांना दिलासा देण्यासाठी येणाऱ्या शनिवारी 3 तारखेला आम्ही 9 वाजता पुणे, सातारा, कराड आणि किनी या 4 टोल नाक्यावर काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शनिवारी 3 तारखेला सकाळी 9 वाजता काँग्रेसचे कार्यकर्ते तिथं जमा होतील. कुठलंही ट्रॅफिक थांबवलं जाणार नाही, परंतु टोल आम्ही का द्यायचा? ज्या रस्त्याचं काम त्या ठिकाणी पूर्ण झालेलं नाही त्याचा भुर्दंड प्रवाशांनी का या ठिकाणी घ्यावा हा आमचा प्रश्न त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून काही मागण्या घेऊन आम्ही शनिवारी रस्त्यावर त्या ठिकाणी उतरणार आहोत. आपणही ताकदीनं यामध्ये सहभागी व्हावा अशी विनंती.